नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनी आणि आपण या आपल्या भूगोल विषयातील बी ए सेकंड इयरसाठी आपले जे विद्यापीठ आहे या विद्यापीठांना पण आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक काळाशी संबंधित असलेला एक पेपर ज्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली या नावाने ओळखतो, त्या पेपर संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली ज्याला आपण जी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या नावाने ओळखतो, या पेपरचा आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि या जी आय एस संबंधितच्या जे जी आय एस सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअर संबंधित आपण माहिती घेणे आणि त्याचा आपल्या विषयामध्ये भूगोल विषयामध्ये त्याचा वापर वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती साठवणूक करण्यासाठी साठवलेल्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी आणि विश्लेषण करून ते वेगवेगळ्या घटकावरती आपण त्याची माहितीचा वापर करून त्याचा अभ्यास करू शकतो आणि निष्कर्षसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे काढू शकतो. तर यासाठी हे जी आय एस सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या जी आय एस सॉफ्टवेअरमध्ये आपण याआधी अनेक पॉईंटवर या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि काल आपण या जी आय एसचे दोन महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासात घेतले होते. त्यामधलं पहिलं जे होतं राष्ट्र मॉडेल आणि दुसरं म्हणजे वेक्टर मॉडेल. तर आपण जेव्हा जी आय एसमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला दोन जे डेटा जो आहे हा डेटा लागतो, एक राष्ट्र डेटा असतो आणि दुसरा म्हणजे वेक्टर स्वरूपाचा आणि काल आपण या ठिकाणी वेक्टर डेटा जो आहे हा डेटा कशाप्रकारे आपण जी आय एसमध्ये त्या वेक्टर डेटाचा वापर करू शकतो, त्या आधारावरती कशाप्रकारे आपण विविध घटकाची माहिती आपल्या जो अभ्यास क्षेत्र आहे या अभ्यास क्षेत्राची माहिती आपण घेऊ शकतो आणि या वेक्टर डॉटामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहे, तर त्या सगळ्या चार पॉईंटचा आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला होता, ज्यामध्ये एलिमेंट्स ऑफ वेक्टर डेटा या पॉईंटचा आपण कालच्या लेक्चरला सुरुवात केली होती, ज्यामध्ये आपण बघितलं की हे वेक्टर डेटामध्ये एक भूमितीय घटक असतो, त्यानंतर ज्यामध्ये लांबी वेगवेगळ्या स्वरूपाची भूमितीय एक लोकेशन असते, त्यानंतर त्या आय डी असते की एखादा जर पॉईंट आपण घेतला तर त्या पॉईंटला प्रत्येक पॉईंटला ते डॉट घेतला असेल त्या डॉटला आपण आय डी हे दिली जाते, या संबंधीची माहिती आपण या आधीच्या लेक्चरमध्ये नोड असते रेषा असते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये एलिमेंट्स ऑफ वेक्टर डेटा या संबंधीचे पॉईंट आपण बघितले होते. यामध्ये भौगोलिक स्थान असेल हा घटक महत्त्वाचा होता, आय डी संबंधीचा घटक आपण बघितला, भूमितीय घटक बघितला, नोड बघितला, आर्क बघितला, तर या प्रकारे आपण चार पॉईंट या ठिकाणी आपण बघितलेला आपल्याला दिसून येतील आणि यामध्ये व्हर्टेक्स हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी बघतो आणि या व्हर्टेक्समध्ये आपण बघतो की भौगोलिक माहिती प्रणाली माहिती वेगवेगळ्या प्रमाणात संकलित केली जाते, मोठ्या प्रमाणात वरती नकाशा घटक संकलित करत असताना ते घटक वेगवेगळ्या आकाराचे असतात. तर आपण जी आय सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा काम करतो तर ते काम करताना आपल्याला जी वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती जी आहे माहिती आपण या ठिकाणी घेत असतो आणि ती साठवणूकसुद्धा करतो आणि ती ज्यामध्ये आपण बघतो की मागच्या लेक्चरमध्ये या संबंधी तुम्हाला माहिती सांगते की आपण जर बदनापूर शहराचा जर समजा अभ्यास या ठिकाणी करायचा असेल तर या ठिकाणी जेव्हा वेक्टर डेटा आपण वापरतो तर या ठिकाणी डॉट बिंदूचा वापर आपण करतो, एखाद्या ठिकाणी जर इलेक्ट्रिकल पोल्स हे असेल तर त्या पोल लाईन असेल तर ते आपण पोल लाईनसाठी डॉट डॉटचा वापर करतो, किंवा मोबाईल टावर असेल तर मोबाईल टावर असेल विविध घटकासाठी झाड असेल याचे डॉट याचा डॉटचा आपण वापर करतो, त्या ठिकाणी रेल्वे लाईन गेली असेल तर रेल्वे लाईनसाठी आपण या जी आय सॉफ्टवेअरमध्ये वेक्टर डेटा जो आपण यूज म्हणजे फाईल बनवायला घेतो त्यामध्ये वेक्टर डेटाच्या आधारावरती लाईनद्वारे आपणसुद्धा ती रेषा जी आहे ही रेषा तयार करताना दिसतो आणि त्याचप्रमाणे पॉलिगॉन ह्या चार पाच पॉईंटचा आपण अभ्यास करतो आणि ते सगळे डाटा जो आहे आपल्या जी आय एसमध्ये साठवून जी आय सॉफ्टवेअरमध्ये ते साठवून ठेवण्याचं काम करतो आणि त्यांना योग्य त्या आकारात वास्तवचित्रण दाखवण्यासाठी जास्तीत जास्त व्हर्टेक्सचा वापर
करून ते संकलित करावे लागतात. म्हणजे आता बघा आम्हाला या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 ह्यासारखे थोडे सरळ लाईनमध्ये असल्यामुळं ह्या डॉटचा या रेषेचा वापर करतो. जेव्हा वेगवेगळ्या स्वरूपाचं नदीचा भाग दाखवायचा असेल, धरणाचा डॅमचा भाग दाखवायचा असेल, तर यावेळेस मला पॉलिगनचा वापर करून आपण हा पॉलिगनचा वापर आपण करू शकतो. आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे वक्र स्वरूपाचे म्हणजे आज स्वरूपाचा या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा काटा वापर करणार असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी निघणारा नदीसोबत कॅनल असेल, या कॅनल रूटचा सुद्धा मला वापर या ठिकाणी करावा लागतो. या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन मार्ग केली असेल, त्या मार्गाचा सुद्धा मला वेगळ्या स्वरूपाचं, तर यासाठी चित्रीकरण आहे. चित्रीकरण करण्यासाठी मला ह्या वेगवेगळ्या स्वरूपाचं जे व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्सच्या आधारावरती आपण या ठिकाणी माहितीही साठवू शकू शकतो. जास्त व्हर्टेक्स म्हणजे जास्तीत जास्त वक्र स्वरूपाचे घटक दाखवणे, म्हणजे जसजसे आता रेल्वे लाईन असेल सरळ असते, वाहतूक मार्ग हा वेगवेगळ्या स्वरूपाने दिलेला असतो, कॅनल वर्ग हा वर्तुळा स्वरूपाचा असतो वेगवेगळ्या स्वरूपाचा, त्यावेळेस जेव्हा मी त्या ठिकाणी रेषा दाखवतो किंवा मार्ग दाखवतो तो त्यावेळेस मला लाईन डॉट आणि पॉलिगन या सगळ्या वेगळ्या वेगळ्या घटकाचा हा वापर या ठिकाणी करावा लागतो. वक्राच्या स्वरूपातील घटक योग्य त्या आकारात संकलित करण्यासाठी एक किंवा अनेक व्हर्टेक्सचा वापर करावा लागतो. आणि हे प्रत्येक घटक जसं मला हा एवढा लाईनचा घटक एवढा घ्यायचा आहे, तर याचा एक पॉईंट असेल, मला या ठिकाणी रेल्वे लाईनच दाखवायची आहे तर त्याचा एक व्हर्टेक्स असेल, फक्त मला या ठिकाणी कॅनल दाखवायचा आहे, त्यानंतर वॉटर प्रोजेक्ट दाखवायचा आहे, तर हे जे सेटलमेंट दाखवतात यासाठी प्रत्येकासाठी मला हे वेगळ्या स्वरूपात व्हर्टेक्स असतो. आणि ते आपण जेव्हा इमेज तयार करतो तर ते इमेज त्या ठिकाणी साठवणूक राहते, त्या आकाराची राहते, कितीही वक्र स्वरूपाचे असतील त्याचं ते वक्र स्वरूपाचा आकार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या प्रकारे हा जो भाग आहे, तर हा अशा प्रकारे 5 पॉईंट जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे एलिमेंट्स ऑफ व्हेक्टर डाटा हे 4-5 पॉईंट आपल्याला अभ्यासावं लागतं. त्याचप्रमाणे जेव्हा या ठिकाणी आपण काम करतो या व्हेक्टर डाटाच्या मार्फत, तर ह्या व्हेक्टर डाटाच्या मार्फत माहिती जेव्हा आपण जे एकत्रित करतो किंवा संकलित करतो त्या वेगवेगळ्या स्वरूपाची जी माहिती आहे, ही माहिती आपण तयार करताना आपण या ठिकाणी एक शेप फाईल म्हणून हा मोठ्या स्वरूपाचा आज आधुनिक काळामध्ये शेप फाईल ही अत्यंत महत्त्वाची असलेली दिसून येते. शेप फाईलमध्ये आपण बघतो की मॅक्झिमम तुम्हाला जे पॉईंट दाखवायचे आहे ते पॉईंट तुम्ही शेप फाईलद्वारे प्रत्येक घटक जो आहे हा घटक तयार करू शकता. तर मित्रांनो आपण बघतो प्राचीन जे भाग म्हणजे काळ जेव्हा जे आहे सुरुवात सॉफ्टवेअरची सुरुवात झाली, तर त्यावेळेस वेगवेगळ्या स्वरूपाची जे माहिती साठवण्याची किंवा माहिती तयार करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचा वापर या ठिकाणी करताना दिसून येते. यामध्ये आपण बघू शकतो की सांख्यिकीय सदिश सांख्यिकीय प्रतिमान रचना म्हणजे वेक्टर डाटा मॉडेल स्ट्रक्चरमध्ये जर बाकीला दोन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घेता येते, यामध्ये एक शेप फाईलचा आणि एक बिंदू फाईलचा. यामध्ये शेपमध्ये जर आपण बघितलं तर 1980 जे आधी आहे तर ऑटो कार्डमध्ये तयार होणारी DXF फाईल ही त्याच चौरचे तयार केली जायची. आता जे शेप फाईल तयार करतो आपण त्या आधी ते फाईल जे आहे हे जे DXF याप्रमाणे केली जात होती. आणि पण 1990 नंतर या नंतर दोन कंपन्या ज्यामध्ये आपण बघतो की आर्च आणि ज्यामध्ये GIS मॅप इन्फो आणि जिओ मीडिया यासाठी नवीन तल विज्ञान विज्ञान नसलेले नॉन जिओटॉपिकल्स सांख्यिकीय फॉर्मॅट 19 लाख स्वीकारला. यामध्ये आपण बघतो की ह्या स्वरूपाचे लोकप्रिय उदाहरण म्हणजे शेप फाईल फॉर्मॅट होईल. आता शेप फाईल फॉर्मॅट जे आहे हे शेप फाईल म्हणजे काय की जसं आपल्याला एक्सेल फाईल आहे, वेगवेगळे वर्ड फाईल आहे ह्यासारख्या ज्या फाईल असतात त्यामध्ये आपण आपलं काम करतो. यामध्ये शेप फाईल जे आहे यामध्ये शेप वेगवेगळ्या स्वरूपाचे जे शेप म्हणजे आकार जे देण्याचं काम जे आहे हे आकार शेप फाईलद्वारे केलेलं आपल्याला दिसून येते. शेप फाईलमध्ये आपण एखाद्या ठिकाणी जर फाईल तयार करायची असेल तर आपण GIS वर जातो आणि GIS मध्ये दिल्यानंतर ॲड फाईल म्हणून घेतो. ॲड फाईल करतो, ॲड फाईलमध्ये आपण न्यू शेप फाईल घेतो. न्यू शेप फाईल घेतल्यानंतर आपल्याला कोणतं तुम्हाला लाईनद्वारे शेप फाईल तयार करायची आहे की डॉटद्वारे शेप फाईल तयार करायची आहे की पॉलिगन बहुभुजाच्या आधारे शेप फाईल करायची आहे ते पॉईंट आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यात जेव्हा आपण बहुभुज यावर क्लिक करतो आणि बहुभुज क्लिक केल्यानंतर त्यामध्ये
ही जी पॉइंट है हा पॉइंट एक दोन तीन चार अशा प्रकारे आपण बहुभुज जे पॉइंट आहे हा पॉइंट आपण तयार करतो आणि या ठिकाणी एक हा जी आहे इमेज या ठिकाणी तयार झाली आपला ही कायमस्वरूपी इमेज जी आहे ही इमेज आपल्या जे जी आय सॉफ्टवेअर आहे जी आय सॉफ्टवेअरवरती तयार होते आणि आपल्याला दाखवायचं काय जसं आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला सोमठाणा डॅम दाखवायचा आहे तर सोमठाणा डॅमच्या वेळेस आपल्याला जो भाग आहे मागचा जो भाग असेल या प्रकारचा या ठिकाणी पाणी असेल तर आणि समोरची जे वॉल आहे समजा आणि या ठिकाणाहून समजा कॅनल निघालेलं आहे तर आपल्याला जेव्हा हा प्रोजेक्ट शेप फाईल तयार करायचे डॅम समजते तर शेप फाईल तयार करताना आपण ॲड शेप फाईल आणि आपल्याला जर लाईनद्वारे आता लाईनद्वारे हा पॉईंट तुम्ही दाखवू शकता कारण कॅनलचा पॉईंट आहे हा लाईनद्वारे तुम्ही अशा प्रकारे इथं लाईन घेऊन संपून जाते परंतु क्वालिनेद्वारे आपल्याला हा पुरा पॉईंट जर दाखवत असेल तर या ठिकाणी पॉईंट बहुभुज सांख्यकीय माहिती या ठिकाणी जाते त्यावेळेस आपण या ठिकाणी हा पॉईंट परत या ठिकाणी अशा प्रकारे हे पॉईंट घेतो आणि या प्रकारे पॉईंट घेतल्यानंतर या ठिकाणी येऊन आपण डबल क्लिक करतो तेव्हा या प्रकारे जशी इमेज आहे इमेज या ठिकाणी तयार होते आणि या इमेजला आपण शेप फाईल असे म्हणतो हे आता वेगवेगळ्या पॉईंट याच्यामध्ये दाखवलेलं असते यामध्ये आपण बघू शकतो या संरचनेत लोकप्रिय म्हणजे शेप फाईल फॉर्मॅट होय. शेप फाईलमध्ये बिंदू मूल्याने व्हॅल्यू संकलित होते रेषा ही संलग्न बिंदू पॉईंट संकलित होते तर बहुभुज पॉलिगन अनेक बिंदूपासून पॉईंट तयार होते. हा फॉर्मॅट कोणत्याही प्रकारच्या भूमितीय संबंध व्यक्त करत नाही. शेप फाईल बहुभुज आकृतीमधील आठ अध्यारोपित ओव्हरलॅप असू शकते म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकावर एक पॉईंट सुद्धा या ठिकाणी होताना दिसून येते. शेप फाईलमध्ये जे महत्त्वाचं आहे यामध्ये आपण बघू शकतो की या शेप फाईलचा जो भाग आहे तर अनेक मोठ्या स्वरूपाचा जो पॉईंट असेल शेप फाईलद्वारे आपण तो या ठिकाणी दाखवू शकतो. या ठिकाणी शेप फाईलचे जे फायदे आहे फायदे आपण या ठिकाणी बघू शकतो. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्थल विज्ञान सदिश संरचनेत लवकरात लवकर डिस्प्ले किंवा ओपन होते म्हणजे आपण हे आता हा शेप फाईल आपण तयार केली आणि याला आपण सेव्ह केलं आणि ती त्या ठिकाणी तशा प्रकारे त्या म्हणजे वर्डमध्ये त्या आपल्या हा जो फाईल आहे या फाईलमध्ये जी एसमध्ये ती तयार राहते आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी परत काम करायचं असेल आता मला आज या ठिकाणी आपण फक्त शेप फाईल डॅमची तयार केली आणि मला नंतर या ठिकाणी कॅनलचं वृद्ध दाखवायचं असेल तर ते लवकर डिस्प्ले होते आपल्या स्क्रीनवर जे त्याच्या ठिकाणी जे पहिलं मेजर पेन असतं पेज असतं जी आयचं त्या मेजर पेवर पेजवरती सगळं ती जमा साठवणूक केली जाते आणि त्याला जेव्हा आपण क्लिक करतो तर ती फाईल त्या ठिकाणी येते आणि त्याचं लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड एकदम त्या ठिकाणी जिथं तुम्ही फाईल बनवल्या त्या ठिकाणी ती फाईल राहते आणि त्या ठिकाणी तुम्ही लवकर डिस्प्ले पण होते आणि लवकर ओपनसुद्धा होताना आपल्याला दिसून येते. एवढा खूप चांगल्या प्रकारची शेप फाईल या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसून येते हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की पण याचा तोटा म्हणजे यामधील चुका लवकरात लवकर लक्षात येत नाही किंवा याशिवाय प्रवाह नेटवर्क ॲनालिसिस करण्यासाठी यामध्ये जुळणी किंवा जोडणी कनेक्टिव्हिटी आणि समाविष्टता याचा अभाव असल्यामुळे हा अवकाशीय सांख्यिकीय भौगोलिक माहिती प्रणालीत वापरण्यासाठी अपुरा ठरते. तर वापरण्यायोग्य बनवण्यासाठी स्थल विज्ञान सांख्यिकी स्वरूपात रूपांतरित करून घ्यावे लागते. या प्रकारच्या सदिश प्रतिमानाचे काही संरचनात्मक उदाहरण खाली करून दिलेले आहे. तर यामध्ये पहिला हा पॉईंट आहे कसा आहे जेव्हा तुम्ही शेप फाईल बनवून तयार करता तर ते शेप फाईल तुम्हाला लवकर उपलब्ध होते डिस्प्ले पण होते परंतु कधी कधी काय असते हा खूप मोठ्या स्वरूपाचा भाग असतो आणि जेव्हा आपण या ठिकाणी बहुभुज आणि बहुभुज पॉईंट वापरताना जेव्हा घटक वापरतो तर तेव्हा बऱ्याच वेळा वक्र भाग असताना आपण बरेच पॉईंट येतो आणि पॉईंट येतात या ठिकाणी ओव्हरलॅपसुद्धा होते कधी कधी हे पॉईंट याप्रमाणे दूर पण जाताना दिसते आणि ज्यामुळं बऱ्याच वेळा या ठिकाणी बघतो की आपण अनेक त्या ठिकाणी तुटकी स्वरूपाची आपल्याला दिसून येते म्हणजे एकावर एक पॉईंट ओव्हरलॅप होणे डॉट ओव्हरलॅप पण होतो आणि त्यानंतर आपण वृत्त पण करावं लागतं. कधी कधी जे शेप फाईल आपण काढले त्याच्यात खूप काळजीपूर्वक ती शेप फाईल तयार करावं लागते अन्यथा त्याच्यापेक्षा जास्तचा आकार किंवा कमी आकार या ठिकाणी घेतला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे हे शेप फाईल जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. आणि या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये आपल्याला ज्याप्रमाणे राष्ट्र डाटामध्ये आपल्याला प्रत्येक फाईल मिळते डी एम फाईल मिळते तर डी एम फाईलमध्ये जे काही डाटा त्या ठिकाणी असतो त्याला फक्त कलरिंग वगैरे आपण क्लिप वगैरे आपण करू शकतो आणि तो पॉईंट आपण या ठिकाणी दाखवू शकतो.
या ग्रामच्या संबंधित आपल्याला तो फाईल आपण टिप करून त्या ठिकाणी ती फाईल दाखवू शकतो. परंतु आपल्याला जर एखाद्या ठिकाणी नकाशा तयार करायचा असेल तर तो नकाशा करताना आपल्याला शेप फाईल ही तयार करायला लागते. जी एस मध्ये शेप फाईलचा अत्यंत महत्त्वाचा कोणताही घटक तुमचा अभ्यास क्षेत्र असेल तर त्या अभ्यास क्षेत्रामध्ये प्रत्येक घटकासाठी तुम्हाला बिंदूद्वारे, पॉलिगनद्वारे, रेषाद्वारे या घटकांचा वापर करून त्या ठिकाणी शेप फाईल ही तयार करावी लागते. त्या शेप फाईलला तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात कलरिंग करू शकता, डिस्प्ले करू शकता, ट्रान्सफर किती प्रमाणात खेळतो याची सुद्धा तुम्ही माहिती ट्रान्सफर त्याच्यावर त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो. आणि त्या ठिकाणी त्याचं नाव असेल तर त्या ठिकाणी टेक्स्ट घेऊन नावसुद्धा आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारच्या वेगळ्या स्वरूपाचा डेटा आपण त्या ठिकाणी संकलित करू शकतो. तर अशा प्रकारे व्हेक्टरमधले हे जे पाच पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत याचे इतर पॉईंटसुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासू. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात समजलेला असेल. आणि त्या व्हेक्टर कोणत्याही सॉफ्टवेअर घेताना जसं आर्ट जी आय एस घेतलं किंवा ग्राफ जी आय एस असेल, क्यू जी आय एस असेल, क्यू जी एस प्रो असेल, हे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करता तर ते डाउनलोड करताना तुम्हाला व्हेक्टर डाटा आणि ड्राफ्टर डाटा हे घ्यावंच लागते. राष्ट्रीय डाटामध्ये सुद्धा वापर करायच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा असेल त्याच्या बी एम फाईलला जर आपल्याला क्लिक करायचं असेल तर तुमच्याशी शेप फाईल असणं गरजेचं आहे. आणि ही शेप फाईल जी आहे तुमचा जो अभ्यास क्षेत्र आहे त्या अभ्यास क्षेत्राच्या जो तुमचा पॉईंट आहे तो पॉईंट जसा तुम्ही ॲनालिसिससाठी ट्रान्सपोर्टेशन घेतलं असेल, ॲनालिसिससाठी सेटलमेंट पॉईंट घेतला असेल, ॲनालिसिससाठी तुम्ही वॉटर बॉडी घेतलं असेल, व्हेजिटेशन घेतलं असेल, बॅरन लँड घेतलं असेल, फॉलो लँड घेतलं असेल, ॲग्रिकल्चर एरिया घेतला असेल, जे काही तुम्ही पॉईंट घेतले असेल तर त्या पॉईंटची तुम्हाला शेप फाईल तयार करावी लागते. आणि त्या शेप फाईलचा डाटा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवल्यानंतर तुम्हाला राष्ट्रमधलासुद्धा पॉईंट हे क्लिक करून तुम्हाला दाखवता येते. म्हणजे शेप फाईल अत्यंत महत्त्वाची फाईल आज आधुनिक काळामध्ये असलेली दिसून येते. तर अशा प्रकारे आपण हे पॉईंट आपण बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद.